नमस्कार लक्ष्मी दिशा भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करतोय आपण जयंत वाईणकर यांच्यापासून। जयंत वाईणकर, महाराष्ट्रामध्ये ताज्या घडामोडींमध्ये एक नाही दोन, एका पाठोपाठ एक मंत्री वादग्रस्त ठरले। त्या मंत्र्यांच्या वादग्रस्त ठरल्याच्या नंतरही त्यांच्या समाजातला एक वर्ग त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं चित्र निर्माण झालं। जिथे जिथे हे मंत्री जात आहेत तिथे गर्दी होती आहे। गर्दीच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं स्वतःचं समर्थन दाखवू इच्छित आहेत का त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्याची शक्यता निर्माण होत असेल तर ती मोडून काढण्याच्या साठी जातीचा दबाव उभा करतात। नक्की काय घडतंय? आपल्या जे आपण जे दोन्ही पर्याय दिले त्या दोन्हींचं एक मिश्रण आहे। प्रसाद काय होतं माहितीये का, की जेव्हा आपल्या हातनं काही अशा घटना घडलेल्या असतात, आपल्या म्हणजे मंत्र्यांच्या किंवा कोणाच्याही हातनं अशा प्रकारचे काही ज्याला ज्याच्यावर काही ज्युडिशियली ऑब्जेक्शन घेतलं जातं किंवा लोकांच्या दृष्टीने किंवा मीडियामध्ये त्यावर एक प्रकारचे ट्रायल सुरू होते किंवा वादविवाद सुरू होतात, तेव्हा अशाच प्रकारे लोक माझ्या पाठीशी किती मोठ्या प्रमाणात आहेत हा दाखवण्याचा प्रयत्न मी गेली 50 वर्ष सर्व प्रकारच्या राजकीय पुरुषांनी केलेला पाहतो आहे। अगदी महाराष्ट्रात काय इतरही भागात देशाच्या सर्व ठिकाणी केलेला आहे। ज्यांच्यावर विचित्र आरोप झाले त्यांनी अशा प्रकारे पब्लिक सपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि पण अशा प्रकारचा पब्लिक सपोर्ट घेऊन नक्की कोणाला संकेत द्यायचा असतो या नेत्यांना? हा संकेत ते राज्यकर्त्यांना आणि एक प्रकारे ज्युडिशियरीला सुद्धा देतात आणि हे चूक आहे। आणि अशा प्रकारे संकेत देण्यापेक्षा जे काही घडलं आहे ते जर तुम्ही एक पब्लिक पर्सनॅलिटी आहात तर लोकांच्या समोर या लोकांना सांगा आणि लोकांच्या समजा चौकशी असेल तर त्याला तोंड द्या। ही अशा प्रकारची भावना जी मी आता व्यक्त करत आहे ती तोंड देखली मी तुम्हाला प्रसाद सांगतो सगळे पक्ष मान्य करतील, पण रियालिटी अशी आहे की जेव्हा पॉलिटिक्स येतं तेव्हा अनेक वेळेला आपल्याला आपले स्वतःच अस्तित्व करता अनेक गोष्टी कराव्या लागतात। आज पर्टिक्युलरली हे जे आपण चर्चा करत आहोत ते मी असं समजतो की पोहरा देवीला जी काही गर्दी झाली, जी काही घटना घडली त्या घटनेची जे काही होईल ज्युडिशियल चौकशी होईल त्याबद्दल मी कुठेही काहीही बोलत नाही, पण प्रश्न असा आहे की वनमंत्री संजय राठोड इतके दिवस लोकांच्या समोर न येणं आणि अचानक पोहरा देवीच्या ठिकाणी एका मोठ्या मॉब बरोबर येणं हा एक प्रकारे दबाव तंत्र नाही का? स्वतः शरद पवारांनी सुद्धा अशाच प्रकारचं वाक्य म्हटलेलं नाही का? आता शरद पवारांच्या सारखी व्यक्तिमत्व की ज्यांचा 50-53 वर्षांचा गाढा अनुभव या राज्यातला आहे ते सुद्धा जर का त्यासारखं वाक्य म्हणू शकतं तर मला असं वाटतं याच वाक्याचा संदर्भ घेतो आणि विकास लवांडेंना एक प्रश्न विचारतो। विकास लवांडे, साधारण 48 तासापूर्वी अशा चर्चा आल्या की तुमच्या पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व जे काही सध्या घडत आहे त्या प्रकरणावर नाराज आहे। तुमच्याकडे खरी माहिती काय आहे? साहेब खरंच नाराज आहेत का? नाराज असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांची नाराजी कळवली आहे का? त्या बाबतीमध्ये ज्यांनी कुणी बातम्या या मीडियामध्ये दिल्या असतील त्यांना जास्ती चांगली माहिती असेल, परंतु एक नक्की आहे की जी काही गर्दी जमवली होती ती कोरोनाच्या अनुषंगाने जमावबंदी आदेश असताना किंवा हे सगळे कायदे लागू असताना 144 कलम लागू असताना जी काही गर्दी जमवली त्या गर्दीवर न भूतो न भविष्यती असे 8,000 लोकांच्यावर तिथे गुन्हे दाखल झालेले आहेत। हे आपण बातमीमध्ये दाखवलेलं आहे आणि मीडियात सगळे आलेले आहेत, त्यामुळे 8,000 लोकांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं धाडस या राज्यामध्ये या गृह विभागाने केलेलं आहे। हे आपण कुठे आपण गुन्हे दाखल करायचं धाडस केलं त्याबद्दल तुमचं कौतुक आहे, पण साहेब नक्की नाराज झालेले आहेत का? की ती बातमी पेरली गेली होती याच्यामध्ये संजय राठोडांचं जे काय प्रकरण आहे त्याच्यामध्ये पिचर चौकशी व्हायला पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही। पूजे चव्हाण जी काय मुलगी आहे तिला न्याय मिळाला पाहिजे याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही, परंतु आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे। असं आज आरोप केला चित्रा वाघनी किंवा आणखी कुणी आरोप केला की दुसऱ्या दिवशी लगेच त्याला फासावर चढवायचं अशी काही पद्धत आपल्याकडे अजून नाहीये। ठीक आहे, याची आपण असं म्हणताय की कोणी आरोप केला की लगोलग कोणालाही फासावर चढवण्याची गरज नाही, हा तर्क हा बचाव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत असलेले विकास लवांडे यांनी दिला। राजेंद्र पातोळे, हा तर्क पटतो? तुम्हाला असं वाटतं की होणारे सगळे आरोप हे अत्यंत मोघम आहेत, त्यांना कुठला आधार नाहीये आणि हे एकाच मंत्र्याबद्दल नाही झालं, विद्यमान सत्ताधारी गटातल्या दोन मंत्र्यांबाबत एका पाठोपाठ एक घडलं?
जी जी देतो देतो आपल्याला वेळेची मर्यादा असल्याने मी राजेंद्र पातोडींना संधी दिली आहे, एकदा त्यांचं म्हणणं ऐकूयात. पातोडीजी बोला, थोडं मोठ्याने बोलावं लागेल. आणि त्यांच्या सरकारलाही नाही, आपण सरकारमध्ये बसलेलो असताना लोकांच्या प्रती आपली जबाबदारी असते, आपण उत्तरदायी असतो ह्याचं भान देखील यांना नाही. त्यांचे मंत्रीच बेताल वागत असतील, कायदा मोडून वागत असतील, तर त्यांची जबाबदारी काय आहे की नुसतं पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर गुन्हा दाखल करायचा, चौकशीच्या नावावर काहीच करायचं नाही असं ठरलेलं असेल तर मग सत्तेत राहायचं कशाला? मग या राज्याची सत्ता त्यांनी कशासाठी घेतलेली आहे? विकासजी उत्तर काय आहे याचं? विकासराव महाराष्ट्रभर विकासराव उत्तर देत आहेत. बंदी होती आणि यांचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी कुठं असा गावात मिरवणूक काढतात, 400 लोकांवर गुन्हे दाखल होतात, त्यांना कायद्याचा अजिबात तारतम्य नाही, त्यांना कायदा पाळायचा नाही आहे. आणि म्हणून अशा बेजबाबदार लोकांनी राजीनामा देणं गरजेचं आहे सत्तेत राहण्याचा. हा एक तर्क आहे, हा एक तर्क राजेंद्र पातोडे वारंवार मांडतायत की कायद्याचं तारतम्य नाही आहे का, आणि कायद्याचं तारतम्य नसेल तर सत्तेत राहू नका असं वंचितचं म्हणणं आहे. विकासजी आपण उत्तर द्या. मुद्दा असा आहे, ते स्वतः सांगतात वारंवार 400 लोकांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मला सांगा, जर कायदा सुव्यवस्थ नसते तर गुन्हे दाखल झाले असते का? नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. विकासराव, त्यांनी त्याच्या आधी एक महत्वाचं वाक्य वापरलं, एकदा नाही दोनदा वापरलं, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का? ते असं म्हणाले, बंदी असताना तुमचा आमदारच निवडणुका करतोय, माफ करा मिरवणुका काढतोय, तुमचा आमदारच मिरवणुका काढत असेल तर आमदार कायदेभंग करतोय. तुम्हाला एक सांगतो, इतिहास विसरला असाल तुम्ही कुणी, मागच्या 15 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या आमच्या मंत्र्यांच्यावर आरोप झाले त्यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामे दिलेले आहेत. ते अशोक चव्हाण साहेब असतील, अजितदादा असतील, माननीय आराराबा स्वर्गीय आराबा पाटील असतील, यांनी आरोप झाल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामे दिलेले आहेत. आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही मंत्र्यावर कुठलाही गंभीर स्वरूपाचा कुठलाही आरोप नाही, आणि आमचे तिथे सगळे कायदा व सुव्यवस्थेचं पालन करून अतिशय त्या ठिकाणी जीवावर उदारून कोरोनामध्ये त्या ठिकाणी काम करतायत. आमच्या 6 मंत्री त्या ठिकाणी आज कोरोना पॉझिटिव्ह आले, तिथे जनतेत मिसळून काम करतायत, जनता दरबार घेतायत, हजारो लोक जनता दरबार मध्ये येत आहेत लोकांच्या मंत्री मुंबईमध्ये, आणि त्यामुळे आमचे 4 ते 5 मंत्री आज क्वारंटाईन आहेत. पण मुद्दा तोच आहे, राजेंद्र पातोडेंचं एक वाक्य आपल्यापर्यंत ऐकलं ऐकायला कदाचित आलेलं दिसत नाहीये. राजेंद्र पातोडे काय म्हणाले, राजेंद्र पातोडे काय म्हणाले विकासराव, की तुम्ही जनहिताची कामं करत असताना तुम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार नाही. विकासराव, लाज वाटू द्या. भारतीय जनता पार्टी सोबत 2014 बाहेरून तुम्ही पाठिंबा दिला होता, आता तुमचे अजित दादा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आले होते, उघड पडले गेले होते. ते कुठे गेली होती तुमची नैतिकता? कुणाला शिकवताय तुम्ही? अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, लाजा वाटू द्या जराशा आरोप करताना. वंचित आघाडीचं या राज्यासाठी योगदान काय? वंचित आघाडीच्या योगदानावरची चर्चा नाही चालली आता, राज्याच्या नैतिकतेला कोण जपतंय कोण नाही जपतंय याची चर्चा चालली. एक मिनिट, मला मला या दोघांच्याही चर्चेत हस्तक्षेप करावा लागेल, वेळेची मर्यादा आहे. एक पटकन प्रश्न जयंत माइंडकरांना विचारतो. जयंत माइंडकर, हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्र कुठं जाणार आहे? कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? या प्रश्नाचं उत्तर काय? आणि हा महाराष्ट्र उद्या कुठं असणार आहे? एक तुम्हाला पॉलिटिकली उत्तर देतो. पहिली गोष्ट, काही एखाद दोन घटनांच्या मुळे महाराष्ट्र मागे गेला किंवा फार त्याचं नुकसान झालं एवढा महाराष्ट्र लेचापेचा नाहीये. 60 वर्षाचा किंवा 1952 पासूनचा 1960 पासूनचा जो काही त्याला इतिहास आहे, हा महाराष्ट्र कोणीही सत्तेवर आलं तरी पण नंबर वन राहील ती गोष्ट वेगळी. पण एक एक सध्याचा जो पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे एक विश्लेषक म्हणून आम्ही पाहतो तेव्हा असं लक्षात येतं की मुळात हे 3 पक्षांचं सरकार आहे. आणि होतंय काय की प्रत्येक पक्ष हा स्वतःला वाचवण्याचा किंवा स्वतःची बाजू नीट राखण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी अनेक वेळेला अनालिसिसमध्ये सांगितलेलं आहे की काय होत आहे की कधी कधी पवार आणि ठाकरे एकत्र येऊन काँग्रेसची गोची करण्याचा प्रयत्न करतात, तर कधी कधी पवार आणि काँग्रेस एकत्र येऊन शिवसेनेला वेगळं टाकायचा प्रयत्न करतात. हे जे थोडस या 3 पक्षातलं कुरघोडीचं राजकारण आहे, कधी कधी आपल्याला. ठीक, जयंत माइंडकर म्हणतात कुरघोडीच्या राजकारणामुळे ज्या घटना घडतायत त्या समोर येत आहेत. दत्तू गव्हाणकर, शेवटचा प्रश्न आहे चर्चेतला,
कुरगोडीच्या राजकारणामुळे जे घडतंय त्यानं महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होतीय याचं भान आहे का? बिलकुल कुरगोडीचं राजकारण नाही त्याच्यामध्ये, हे हा आपल्या विश्लेषकांचा आभास आहे, माझं क्लिअर मत आहे त्याच्यासाठी. मी त्या धनंजय मुंडे यांच्यावर एक कोट करू इच्छितो की आपण मगाशी म्हणत की दोन मंत्र्यांवरती आरोप झालेत. धनंजय मुंडे साहेबांवरती आरोप करणाऱ्या ज्या बाई होत्या त्यांच्यावरती आरोप झाल्याच्या नंतर ते आरोप त्या मॅडमनी स्वतः मागे घेतलेत. दुसरं पूजा चव्हाण, पूजा चव्हाणवर म्हणजे ह्या बाबतीत कारवाई करावी ठीक असं जे बोंबलत आहेत की ओरडतायत तिला न्याय मिळाला पाहिजे 100%. परंतु तिच्या वडिलांनी आज स्टेटमेंट दिली आहे की माझ्या मुलीची बदनामी थांबवा, माझ्या मुलीचं अशा तऱ्हेने चरित्र हनन करताय, ऑडिओ क्लिप व्हिडिओ क्लिप तुम्ही सादर करताय की एकाच व्यक्तीबरोबर तिचे फोटो फिरवून माझ्या मुलीची बदनामी थांबवा नाही तर मला आत्महत्या करावी लागेल, हे तिचे वडील म्हणतायत. म्हणजे विरोधकांनी कुठल्या लेवलला जावं, तिच्या वडिलांना वाटत नाही की तिने तिची हत्या झालेली आहे. आणि असं असताना हा म्हणजे केवळ राजकारण करायचा म्हणून या लोकांनी कुठे हा विषय नेऊन ठेवलाय आणि या महाराष्ट्र ठीक आहे. आता चर्चेला एक वेगळं वळण आपण दिलं पण वेळेची मर्यादा आहे आणि तांत्रिक दृष्ट्या आपल्याला त्याचं उत्तर पटकन विरोधकांकडून घ्यायला लागेल. गणेश आके उत्तर द्या, महाराष्ट्रात अनैतिक आरोप करून तुम्हीच महाराष्ट्र कुठेतरी दुसऱ्या वाटेला घेऊन चाललाय असा काँग्रेसचा आक्षेप आहे. पटकन वेळेची मर्यादा आहे, गणेश आके. नाही, त्यांचा आरोप मी तुम्हाला सांगतो की ते त्यांच्या बचावासाठी त्यांची त्या पद्धतीचा आरोप आमच्यावरती किंवा ते करत असतील. दोन गोष्टी त्यातल्या आहेत की थोडंसं आपण याची हिस्ट्री घ्या. एकूण मी त्या आता त्यांनी ज्या पत्रोडीने सांगितलं की खरं आहे की तुम्ही एकदा तपासात की या राजकीय क्षेत्रामध्ये जेवढे म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, या सगळ्यांच्यावरती क्रिमिनल स्वरूपाचे म्हणा किंवा अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीचे खंडणीसारखे गुन्हे हे अधिक कुठल्या राजकीय नेत्यांच्यावरती आहेत, कुठल्या कार्यकर्त्यांच्यावरती आहेत, कुठले काय अनैतिक धंदे कुठल्या लोकांचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, काँग्रेसचे आहेत, शिवसेनेचे आहेत, नंबर दोनचे धंदे कोण करतंय, ऐकून घे माझं म्हणणं आहे. ऐका ऐका, एक मिनिट, आता वेळेची मर्यादा आहे, आपल्याला त्याच पद्धतीचे आरोप पुन्हा पुन्हा करता येणार नाहीत. मी आपल्याला थांबवतोय, वेळेची मर्यादा असल्यानं आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. लक्षवेधीमध्ये तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.